झी 24 तास एक पाऊल पुढे आपण बघाय झी 24 तास एक घास पक्ष्यांसाठी आमचा विशेष कार्यक्रम एक घास पक्ष्यांसाठी या झी 24 तासच्या विशेष मोहिमेत भेट देणार आहोत नाशिक मधल्या एका पक्ष्यांच्या घराला या घरात पक्षी मेळा भरलाय जाऊयात नाशिक मधल्या दुसाने कुटुंबियांच्या घरी नाशिक मधल्या हे दुसाने कुटुंबीय यांच्या घरात माणसांपेक्षा पक्षीच जास्त राहतात आणि यांच्या घरातले पक्षी सदस्य दिग्गज या वर्गातच मोडतात पोपट लव्ह बर्ड्स आणि कबूतर बऱ्याच जणांच्या घरी किलबिलत असतात पण दुसाने कुटुंबियांच्या घरी घुबड बहिरी ससाणा घारी असे मोठमोठे पक्षी मुक्तपणे नांदत असतात त्यांच्यासाठी कुठलेही पिंजरे नाहीत घरातल्या जमिनीवर कासव फिरतात सोफ्यावर ससाणे घारी येऊन बसतात पोपट आणि घुबड दुसाने कुटुंबियांच्या अंगाखांद्यावर खेळतात घरातले जे पक्षी आहेत त्यांनाही आम्हाला दिवसातून ऍटलीस्ट 2 वेळा तरी पाणी पाजावं लागतं खाणं त्यांचं ते खातात पण त्यांच्यासाठी पाणी पिणं हे गरजेचं असतं खांद्यावरची स्वीटी या लोकांना आंघोळीलाही पाणी लागतं उन्हाळ्यात पाण्याविना तडफडणारा ससाणा दुसाने कुटुंबियांनी पाहिला त्याचवेळी त्या ससाण्याला उचलून त्यांनी घरी आणलं ससाण्यांपाठोपाठ घुबड घारी असं कुटुंब वाढतच गेलं आणि आता त्यांच्या घरी पक्षी मेळाच भरलाय जखमी अवस्थेत असलेल्या गरुड गोल्डन ईगल पांढरे उंदीर हेराल्ड मोर या सगळ्यांना दुसाने कुटुंबियांनी वाचवलंय घरामध्ये अगदीच पक्षी मेळावा भरवणं शक्य नसलं तरी प्रत्येकानं पक्ष्यांसाठी काही ना काहीतरी करावं असं आवाहन या दुसाने कुटुंबियांनी केलंय झी 24 तासाठी नाशिकहून योगेश खरेसह पूजा खाडे मुंबई पक्ष्यांच्या वावरामुळे निसर्ग निश्चितच बहरतो पण त्याही पेक्षा अनेक पक्षी माणसांना अनेक प्रकारे मदत करतात असे कोणते पक्षी आहेत तेही आपण पाहणार आहोत सुरुवात करूया एका इंजिनियर पक्ष्यापासून गिधाडांच्या अमेरिकन टर्की जातीचा हा पक्षी या पक्ष्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी जमिनीखालच्या तेलाचा वास अचूक ओळखतो म्हणूनच इंधनाच्या पाईपलाईन्स मधलं लिकेज शोधण्यासाठी इंजिनियर्सना या पक्ष्याची मोठी मदत होते या इंजिनियर पक्ष्यानंतर आता आपण पाहणार आहोत एक आर्किटेक्ट पक्षी ऑस्ट्रेलियातल्या बॉवर पक्ष्याची बेस्ट आर्किटेक्ट म्हणून ओळख तो मादीला आकर्षित करण्यासाठी उत्तम घरट बांधतो आणि सजवतो बॉवर पक्ष्याचा आवडता रंग निळा तो घरट बांधताना निळ्या रंगाचा वापर जास्त करतो त्याचं घरट आवडलं तरच मादी बॉवर बरोबर घरट्यात राहायला जाते आता उन्हाळ्याचे दिवस आहे आपण सुद्धा पाणी इतकं वापरतो घरामध्ये तो पाण्याचा वापर पहिले बंद करा आणि जास्तीत जास्त पाणी वाचवा आणि वाटीमध्ये तुमच्या काही बाउल्स असतील कशामध्ये कंटेनरमध्ये पक्ष्यांसाठी त्या छोट्या छोट्या प्राण्यांसाठी पाणी घराच्या बाहेर गॅलरीमध्ये तुमच्या गच्चीवर ठेवा जेणेकरून ते पक्षी वाचतील प्राणी वाचतील त्यांना शिजलेलं अन्न देऊ नका शिजलेल्या अन्नांना त्यांच्या पोटाला त्रास होतो ते मरण्याची शक्यता असतात प्राणी आणि तुमचे पक्षी तर पक्ष्यांना कच्चं धान्य कच्च्या गोष्टी आवडतात तर आपण जगूया आपल्याजवळचा निसर्ग जगूया आम्ही तुम्हाला आवाहन केलं होतं की तुम्ही पक्ष्यांसाठी काय केलं त्याचे फोटो आम्हाला पाठवा असंख्य फोटो आलेत आपण ते पाहणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर पाहत राहा झी 24 तास एक पाऊल झी 24 तास एक पाऊल पुढे